वंश या परिवारातर्फे सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. आधार न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 2009 ची टर्म पूर्ण केल्यानंतर 2014 मध्ये पुन्हा खासदार झालेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत तब्बल 142% वाढ झाल्याचं समोर आलंय. या सर्व खासदारांची 2009 मध्ये सरासरी संपत्ती 5.50 कोटी होती, तर 2014 मध्ये ती सरासरी 13.32 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात पहिल्या 3 क्रमांकावर अनुक्रमे भाजपाचे शत्रुघ्न सिन्हा, बीजेडीचे पिनाकी मिश्रा आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आहेत. सन 2009 ते 2014 या 5 वर्षात मालामाल झालेल्या खासदारांची नावे समोर आली. इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने 153 खासदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. 5 वर्षात मालामाल झालेल्या 153 खासदारांपैकी 100 खासदार भाजपा आणि काँग्रेसचे आहे. भाजपाचे 72 तर काँग्रेसचे 28 खासदार या यादीत आहे. भाजपा खासदारांच्या संपत्तीत सरासरी 7.54 कोटी तर काँग्रेस खासदारांच्या संपत्तीत सरासरी 6.35 कोटी रुपयांची वाढ झाली. 153 खासदारांमध्ये आघाडीवर आहेत ते भाजपाचे शत्रुघ्न सिन्हा, बीजेपी अर्थात बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे. 2009 मध्ये शत्रुघ्न सिन्हाची प्रॉपर्टी 15 कोटी रुपये होती. 2014 पर्यंत ती 131 कोटींपर्यंत पोहोचली. पिनाकी मिश्रांची संपत्ती 107 कोटींवरून 137 कोटी झाली, तर सुप्रिया सुळेंची प्रॉपर्टी 51 कोटी रुपयांवरून 113 कोटी रुपयांवर पोहोचली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे वरुण गांधी यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचं पाहायला मिळते. 2009 मध्ये राहुल गांधींची प्रॉपर्टी 2 कोटी रुपये होती, ती 2014 मध्ये 7 कोटी झाली, तर वरुण गांधींची संपत्ती 4 कोटींवर 35 कोटी झाली. प्रॉपर्टीच्या वाढीमध्ये वरुण गांधी 10व्या क्रमांकावर आहे. ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज, मुंबई. मुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार होता, परंतु शरद पवार यांनी त्यात खोडा घालून संधी वाया घालवली असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या मार्फत दाऊदने तसा प्रस्ताव दिला होता असं आंबेडकर म्हणाले. जब दाऊद इब्राहिम सरेंडर करना चाह रहा था तब हम लोग ने उनको सरेंडर नहीं किया. आज हम लोग फिलहाल देखते हैं कि हर कोई फॉरेन मिनिस्टर जो है, और 2 दिन पहले मेरे ख्याल से सुषमा स्वराज जी ने भी ये कहा कि पाकिस्तान ने जो है दाऊद इब्राहिम को हमको सौंपना चाहिए क्योंकि वो मेन आरोपी है 1992 के ब्लास्ट में. मैं ये समझता हूँ कि आज अपनी अवस्था जो है ये भिखारी की तरह हो गई है कि हम पाकिस्तान के पास भीख मांग रहे हैं. जब वही खुद व्यक्ति जो है आरोपी जो है मेन आरोपी जो है वो सरेंडर करना चाह रहा था, इसलिए असलियत बाहर आने के लिए जो जो व्यक्ति इसमें इन्वॉल्व है चाहे वो शरद पवार हो उनसे भी हम लोग ये पूछना चाहेंगे कि ये ऑफर आपने खुद ने ठुकराया या आपने प्राइम मिनिस्टर से कहा, प्राइम मिनिस्टर ने नकारा है, या डीप स्टेट से बात हुई उन्होंने आपको नकारा है, किसने नकारा है इसकी जानकारी होना जरूरी है. और मैं ये मान के चलता हूँ कि लोगों को इलेक्शन के वक्त सब जानकारी होना जरूरी है. उस वक्त उसको अगर सरेंडर होता तो शायद मेरे ख्याल से जितने बॉम्ब ब्लास्ट हुए और जितने बॉम्ब ब्लास्ट दाऊद इब्राहिम के संगठन के नाम से है तो शायद मेरे ख्याल से यहाँ पर ना होता. आज भी जो है इसके प्राइम मिनिस्टर है, मैं समझता हूँ कि उनको पूरी जानकारी है. ये पूरी जानकारी के बाद भी शरद पवार के साथ नरेंद्र मोदी ने अपने संबंध क्यों रखे हैं इसका भी खुलासा होना जरूरी है, ऐसा मैं मान के चलता हूँ. क्योंकि प्राइम मिनिस्टर जो है वो ये कह रहे हैं कि अगली बार मैं प्राइम मिनिस्टर बनूंगा. उकाड़ा असल्याने अंगणात झोपणं सांगलीतील 3 महिलांच्या जीवावर बेतले. शेजारील घराच्या भिंतीची कंपाऊंड अंगावर कोसळून या 3 महिलांचा मृत्यू झालाय, तर अन्य 1 महिला जखमी झाली आहे. सांगलीत मोही गावात रात्री 2:45 सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली असून हंसाबाई खंदारे, कमल जाधव, सोनाबाई खंदारे अशी मृत महिलांची नावे आहेत. रात्री प्रचंड उकाडा असल्याने हे सर्वजण आपल्या पत्र्याच्या घरासमोरील अंगणात झोपले होते. मात्र हे सर्व साखर झोपेत असताना शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अचानक कोसळली.
या भिंतीच्या शेजारी झोपलेल्या तिघींचाही जागीच मृत्यू झालाय, तर सावित्री हपसे या जखमी झाल्या असून त्यांना कर्जे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र या आकस्मिक घटनेत एकाच कुटुंबातील 3 महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ व्यक्त होते. यंदाच्या होळी आणि रंगपंचमीच्या वेळेस प्लास्टिकच्या पिशव्या आणि फुगे फेकणाऱ्यांना सावधान. इमारतीच्या गच्चीवरून फुगे आणि पाण्याच्या पिशव्या फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करत थेट तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. यंदाची होळी आनंदाने तसेच शांततेत आणि उत्साहात साजरी करण्यात यावी, तसेच कोणतीही अनुचित घटना घडून गालबोट लागू नये यासाठी पोलिसांची चौफेर नजर असणार आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे महिलांची छेडछाड रोखण्याकरिता साध्या रेषेतील विशेष पथक गस्तीवर असणार आहे. यात सार्वजनिक ठिकाणातील झाडे आणि लाकडे तोडण्यास जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रासायनिक रंगाचा वापर करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. जोडीला रंगीत पाणी तसेच रंग पादचारांवर फेकणे अथवा उडवण्याचा प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे, इतर द्रव्य पदार्थाचे फुगे बनवणे अथवा प्लास्टिकच्या पिशव्या पाण्याने भरून फेकून मारल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्याची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा रिप्लेसमेंट करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो, नक्कीच. जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सादर केल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तो निर्णय आम्हाला लागली लेखी दिलेला. या प्रकारचे जे नियम आहेत हे वरिष्ठ पातळीचे म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माननीय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांचे अधिकार असल्यामुळे त्यांच्या अधिकारांचा वापर करून ते लवकरात लवकर आम्हाला ते निर्णय.
नागपूर रेल्वे स्थानक परिसरात 98 जिवंत कारतूसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. 7 नंबर प्लॅटफॉर्म वरील मेंटेनन्स विभागात ही कारतूसे आढळली. एका केबिन मध्ये कपाटाखाली 3 बॉक्स मध्ये ती कारतूसे होती. ही कारतूसे आली कुठून याचा शोध घेतल्यावर नोव्हेंबर महिन्यात ITBC अर्थात इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्सने 105 कारतूसे हरवण्याची तक्रार केली होती. ही त्यांचीच कारतूसे आहेत असे समजल्यावर 7 कारतूसे गायब असल्याचे समोर आले आहे. आता 7 कारतूसे कुठे गेली याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या मुलांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कोणत्याही प्रकारची मदत न करता शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. सरकार या संकटातून सावरण्याचा साधा प्रयत्नही करत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे मराठवाड्याचा शेतकरी होरपळून निघालाय. कर्जाचा डोंगर आणि हलाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शासनाने थातूर मातूर मदत देऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. पंचवार्षिक योजना राबविल्या गेल्या, त्या पंचवार्षिक योजनांच्या मधून जर आपण पाहिलं तर शेतीपेक्षा उद्योग व्यवसाय आणि उद्योगपती जोपासण्याचं काम या सरकारने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम म्हणून इथली शेती आणि इथला शेतकरी देशजोडीला लागत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवरती लोकांच्या मध्ये शेतकरी आणि शेती मालाच्या संदर्भात जागृती व्हावी, त्यांच्याप्रती सहवेदना प्रकट करता याव्यात यासाठी आम्ही शेतकरी पुत्र हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या त्याला आता 33 वर्ष झाल्या. विदर्भामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आणि तेव्हापासून इतकी वेगवेगळी सरकारं आली पण आत्महत्या काही थांबल्या नाही. त्याला सरकारचं धोरण कारणीभूत आहे. सातत्यानं शेतीच्या विरोधी धोरणं राबवली गेली, शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाकारलं गेलं, शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाकारलं गेलं, शेतकऱ्याच्या विरोधामधले कायदे जाणीवपूर्वक राबवले गेले. या 3 गोष्टीचा फास शेतकऱ्याच्या गळ्याभोवती असा बसला की त्याला आत्महत्या करण्याच्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोटी सहवेदना प्रकट करण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन दरवर्षी 19 मार्चला करतो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना आणि पुढच्या पिढीला आम्ही आता आवाहन करतो की तुम्ही आत्महत्या करू नका, आपण या सगळ्या संकटातून मार्ग काढून घेऊ. जी काही सरकारची शेतीविरोधी धोरणं आहेत त्याला कडाडून विरोध करून ती हाणून पाडून यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी सगळे म्हणून प्रयत्न म्हणून आम्ही आता आवाहन केलेलं आहे. परंतु त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न मात्र अद्यापही करण्यात आलेला नाही. हाच मुद्दा घेऊन सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठवाड्याच्या अनेक किसान पुत्रांनी औरंगाबाद येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. मराठवाडा साहित्य परिषदेसमोर काही किसान पुत्रांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. 21-15 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून भाजपाने सत्ता कायम राखली आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. भाजपाने सभागृहात बहुमत सिद्ध केल्याने सावंत यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झालाय. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदासाठी विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री 2:45 सुमारास त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्यांच्या समवेत महाराष्ट्र गोमंत पक्षाचे सुधीर ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अन्य 9 जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. हा डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत देवाचा सपूत घेता की कायद्या करवी स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाविषयी हा खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो. हा भारताची सार्वभौमताय आणि एकात्मताय उन्नत राखतलो. हा गोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी काम निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निभयतलो. शपथ लिया है और पूरा एक गवर्नमेंट 3 साल की जिम्मेदारी जो पूरा करना है, स्टेबिलिटी सभी अलायंस को साथ लेके चलना है और जितने सारे काम इनकम्प्लीट है उनको कंप्लीट करना, ये सारी जिम्मेदारी पहले मुझे लिए. मुझे लगता है मैं मनोहर पर्रिकर जितना काम नहीं कर सकूंगा लेकिन डेफिनेटली यानी मैं प्रयास रहेगा कि जितना ज़्यादा हो सके
उतना काम करें, ये मेरा प्रयास। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बहुमताचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलवले। सावंत यांच्या बाजूने 20 आमदारांनी मतदान केलं, तर काँग्रेसचे 14 आणि एनसीपीच्या एका आमदाराने त्यांच्या विरोधात मतदान केले। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचा गड राखण्यात भाजपाला यश आले। ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज, मुंबई। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज। तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या। आधार न्यूजच्या परिवारातर्फे सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।